बस वाट वो बस काय खरंच बेन जाणार होतो काय ते परत ये का बरं? हां कितली विरळची तरी काय तुम्ही आते मोठ्या भाई परत ये का? मग चांगलं वेग घेईन मोठ्या भाईनं काय करत आते सकाळी दर तू रडीत राहिनी मग रडे रडे पुरा डोया सुधारणाला आहेत म्हणतो टगू तब्येत बिघडलीशी ना हां नस ना बस ते काय रडस अय पोरी काय रडी राहिनी व तू हां मग जाऊ द्या ते जाणार बसू नाही आहेस परत कसा घेतला रडो चांगलं होई गे आपलं मायनं हां मग तर ना तू पंधरा एवढा मोठा परिवार कोणा नशी मारा असव मा हां नको रडू इतला राहू दे नाही ना आजी राय राय म्हणे मोठ्या बाईनी याद मले यस ना म्हणे माय जाता जाता मले बेटी कई ना म्हणे मोठ्या बाई साथी प्राण मना माटा किना म्हणे माय मन दिवाया खजी लेती नास कड़े आसुराय ना मनी माय ओवट भाई मैं ते एकटी पड़ी गौ ना मनी मोटे भाई तू वती ते हक्का बन यो आणि हक्का बन राहू ना मनी मोट्या भाई आती मी कोणाकडे दकीसन येऊ ना मनी माय मग कोणाकडे येऊ म्हणा का येडत चाव नाही येतो गो तुला आलं हां मग नेमा नेमा नडा बिनाचे काय रडू नका ते मग तुला काय ते जीन्स भाऊ नाही का ते भाऊ जाय नाही तुला काय पायऱ्यां चढू जात का त्या मग कधी कधी येडा नाही नाहीच रडा हो नेमन रडो अशी म्हणाल नाही त्याचं काय बिकवता नाही मारो हां काबा काबा नाही हक्क आहे तुम्हाला या आवपर्यंत हक्क होता नाही तुम्ही मोठ्या भाई घेऊन हक्का चालला का तुम्हाला नाही बा तर का खावाडा नाही का तुला तशी नाही व बिन तिनं जीव होता तिनं जीव होता म्हणून तिनं यादी राणी टायटाई मग काय करत साथी प्राण होतात पण अंडेर मग तिनं आला तिनं म्हणजे अशा वाटेने त्या बहिणी बहिणी अशी माय देखच वाटेत बीन अशा जीव होता ते आता मग ते 8 रोज पहिलेच नाही गोडचे नावं माय 8 रोज पहिले टगोली भेटायला गायती ती मग राहिली चांगले 8-15 दिन राहिली तर ते हा ठेवू नी हा नाही काय नाही पुरा मग जावडत उतार माय तेवढा मग आमली पोहणी लागणार हा ना मग माय दल्ली तर चांगली पोली चालली राहिली बीन मग सांगे दुपारले हां दुपारला चांगली बोलणी चालणी चाल बीन म्हणे अको जावड करीस होत की गो माय म्हणे आज जपच म्हणे मी म्हणे दुपार झोपणे चांगली रात्री मी म्हणजे जेवण करा म्हणे आणि सकाळी कुठं उठणे हो बीन सकाळी कुठं जाग येऊ नये मग मग त्यावेळे त्याच आंबाडा पुढा म्हणतं त्या ओवणे बी आणि अंडोणे बी बिचारा आणि अशी पोस होती ना बी ना नका विचारा म्हणतं का न पेणं टाईम आहे टाईम सगळं मग हां तसं काय टेन्शन नव्हतं ना हा ना माय का बी का टेन्शन नाही हां तो सीताराम भाऊ ते हा नाटीन ते मग को आता मग 2-3 सांबाटन जेव्हा येईल लागे मग का बी टेन्शन नाही होतं दलीनं खाली का प्याला व्यवस्थित होतं काय टेन्शन नाही पण ते एकच दलीना ते पाहिजे चालला चालतात चालाय आणि जास्त उठबट करायला त्रास होय विचारले बाकी वेगे असती पोच बी वरचे टी फेरी बीन वजी हाऊस मने मोठ्या पाहिले ना तू न लगन दखान वत ना मनी माय तू ना तू न लगन तरी दकीसन जाती ना मनी माय अंडर ना पोरगान लगन दखा गे काय म्हणाले ना तू नूतन मग गाय नाही चांगलं वेगे दली ना हां नातून लगन दाखाय गे अंडेर ना पोरगान अको अंडेरले नातू आहे ना ते दाखाय गे पाच पण तुम्ही दुपटा दाखाय गे ते मग दली गण मागे शाली होती जाऊ टाको नको रोडवा दिसलं हां सकाळी झडीत राही ना तब्येत होते अंदे मग मात्र बी दली ना अशा दरारा होता ना म्हणतं कोणशी येणले आतलाही जाऊ तुझी हिंमत पुते हां अशा दरारा होता दाखलापासून मोठापर्यंत पटातली माहिती होतं दलीन स्वभाव कशाची अशी हां पण मात्र तेवढीच मयावी होती बरं बीन हां मयावी होती कोण असं येई लागे ना मसाले मयव असं तसं दलील म्हणे चालो बीन मग मन घर जेवण करले असं असं खा प्या टेन्शन नाही होतं बीन दलीना हां बाकी आंडून मा आणि अक्का माऊची जीव बीन खरं दलीना हां अहो माहिती माऊची जीव आता अहो बीन काय करतेस मग तिला म्हणजे अशी वाटे नाही त्या जीस बहिणी ना पाठपाठ ना बहिणी वाटे त्याची वाटत घेतले कोणले बी असं सांगू ना खरं पटे नाही मग आणि तिने विकर्मी नाही नंतर बोलली विकर्मी नाही तिनं विकर अशी होतं आणि तिनं एकत्रत्व होतं कोण फोन करो आ ना करो तिनं फोन बरोबर आहेत हां बोलले तिकडे फोन नको का राह ना त्याची थांब नपा डोकं काही जाय ती फोन लाव आता लाव आता लाव तो कटायचं सांगितले बीन हां काय बोलणे फस्ट बोललेल्या जा म्हणे आहे दल्ली बोलते कुचळ कुचळ करत म्हणे अशी होतं बीन काय करस अशी राज ना बीन चांगला चांगली वांगी नाही कसून हां तेच नाव माय हां आणि ते आमच्याकडे तर एक डब्बा वाहून था तो सांगे म्हणे दख माडी म्हणे तुला काही हाल हो आणि काही नाही म्हणे
मला तू बवा ना त्या बोलत द्या म्हणा घ्यात बिन खरंच तो त्याने पष्ट पष्ट सांग दिन तर ना तुला हार्ट अटॅक येई ना काय ना काय जेवणी म्हणे तुला तू टेन्शन नकली माझ्यापात हां तू आयुष्यभर चांगलंच काम करेल शे तुला मरणसुद्धा चांगलं राही म्हणे काय टेन्शन नकली म्हणे तू खाटलावर पडाव नाही ना तुला दुखणं मग मग दुखराव आणि काहीच राहणे म्हणे हां बिंदात राही म्हणे तू म्हणे मग असे मला तो वयस बोला अजून बिध्यान माशी त्या महाराजा हां त्या माणशास ना वयात म्हणतं जेवणी बिवणे तर मग तुम्ही बसलेच म्हणतं हां वाढ ना कोणा वाढ वाढ चल वाटतं हो चला माय चला बसल्या जेवण करल्या मग काय हां नाही बिन मला भूक नाही बरं तुम्ही करल्या जेवणे हां चल हो माय हां येळापणा करा नाही तू भूक नाही मागणे म्हणे चालू का हो तब्येत बिघडलीशी ना जेवण करत नाही रडी राहणे नुसती मग जाऊ द्या ते काय बस होणार कोटराल ती बैजात तेच ते जरी भटणं पडत का बी नाही संसारशे ना हे मग येणार शे जाणार शे चालू राज मग मायाशी फुटी चल करले दोन दोन घास खायले चल